हरिओम परमपूज्य सद्गुरु बापूंना वंदन करून मी डॉक्टर मेघावीरा शिंदे गोळेश्वर उपासना केंद्र मला बापूंच्या आपल्याला सर्वांनाच जे असंख्य अनुभव येतात त्यापैकी मी काही अनुभव आता कथन करणार आहे. मला एक माझ्या मुलाचा अनुभव सांगायचा आहे. माझा 3 वर्षाचा मुलगा त्यावेळी 2.5 वर्षाचा होता आणि आम्ही गाडीतून चाललो होतो. मुलगा थोडासा 1.5-2 वर्षाचा झाला तरी जास्त बोलत नव्हता म्हणून आम्ही सुचितदादांकडे क्लिनिकला पण दाखवलं होतं दादांना. तर दादांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि हसले फक्त. आणि आम्ही त्या दिवशी आमची गाडी सर्व्हिसिंगला दिली होती त्यामुळे आम्ही पाहुण्यांची गाडी घेऊन मधल्या रोडनी चाललो होतो आणि अचानक गाडी एका दगडावरती एक चाक गेलं आणि मिस्टरांना लक्षातच नाही आलं की स्टेअरिंग परत नीट कसं झालं कारण समोरून एक ट्रॅक्टर येत होता. आमचा ॲक्सिडेंट झाला असता आणि अचानक ते स्टेअरिंग नीट झालं आणि ॲक्सिडेंट वाचला आणि त्या क्षणाला माझा मुलगा एकदम जोरात ओरडला बापू गाडीत आणि पाठीमागे बघितलं. आपल्या सर्वच बापू भक्तांच्या मनात हृदयात आम्ही गाडीत बापूंचा फोटो असतोच आणि तसा आमच्याही गाडीत पुढे बापूंचा फोटो होता. परंतु आम्ही पाहुण्यांची गाडी त्या दिवशी नेली होती आणि त्या गाडीत कुठेही बापूंचा फोटो नव्हता आणि जनरली बापूंचा फोटो आपण पुढे लावतो जरी फोटो बघून मुलाने म्हणलं असतं बापू गाडीत. तर तो पाठीमागे बघून बापूंना म्हणाला की बापू गाडीत. त्यावेळी त्याला नीट बोलताही येत नव्हतं आणि एकदम मोठ्याने 2 वेळा म्हणाला. तर आम्हाला तिथेच लक्षात आलं की बापूच येऊन आम्हाला ह्या प्रसंगातून बापूने आम्हाला वाचवलं. आणि त्याचा 3रा बर्थडे जवळ आलेला आणि तो सारखा म्हणायचा की माझ्या बर्थडेला बापू आले पाहिजेत. आणि त्याने एकदा कोणाचा तरी बापूंचा फोटो डीपीला असताना त्यांना ऑडिओ मेसेजेस केले होते की बापू प्लीज माझ्या बर्थडेला या ना, बापू मी तुम्हाला केक देतो, प्लीज बापू या ना, बापू राया बापू, असं एकदम साध आर्त त्यानं घातली होती. आणि जेव्हा त्याचा बर्थडे होता 19 जानेवारीला 3रा बर्थडे होता त्याचा आणि सकाळी माझे मिस्टर मोबाईल बघत होते आणि मी त्यांना म्हणत होते की मोबाईलमध्ये काय होत असला तुम्ही लवकर आवरा आणि आपल्याला बरीचशीच तयारी करायची आहे वाढदिवसाची. तर तेव्हा त्यांनी मला एक व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ होता सप्टेंबर महिन्यातला जेव्हा आपण बापूंच्या घरी बापाच्या दर्शनाला जातो आणि तेव्हा तिथे खूप गर्दी जमली होती आणि बापूने हॅपी होममध्ये बाहेर येऊन आपल्या सर्वांना आशीर्वाद दिला होता. तर तो व्हिडिओ 19 जानेवारीला मिस्टरांनी बघितला आणि तो बघता बघता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तर बघितला मी नंतर मोबाईल हातात घेऊन बघितला तर त्या व्हिडिओमध्ये असं होतं की एका स्क्रीनवर मिस्टर खाली उभा राहिलेले सगळेजण त्याच्यात मिस्टरही दिसत होते. त्यांनी खांद्यावरती माझ्या मुलाला घेतलं होतं आणि एका स्क्रीनवरती बापूने असा हात केलेला होता वरती असं ते दोन्ही स्क्रीन दिसत होत्या. आणि बरोबर त्याच्या वाढदिवसा दिवशी बापूंनी त्याला आशीर्वाद देत असलेलं बापूंनी दाखवलं की खरंच त्यांना जे आर्ततेनं हात मारलेली बापू माझ्या बर्थडेला या. तर ते बापूंनी आशीर्वाद दिलेलं त्याच दिवशी आम्हाला ते गिफ्ट मिळालं बापूंकडून. आणि बर्थडेच्या वेळी केक कट करताना पण सगळेजण आवाज झाले म्हणजे लहान मुलं ते केक आणि चॉकलेट्स वगैरे सगळे हे झालेले असतात. तरीही त्यांना केक कट करताना अचानक तो म्हणाला की बापू आले. आता ते त्यालाच दिसले आणि खरोखर बापू आले बर्थडेला आणि मुलाची इच्छा पूर्ण केली. असाच एक दुसरा अनुभव हे मला सांगायचा होता बापूंचा. तर त्या आम्ही एकदा लग्नाला मावस भावाच्या गेलो होतो गाडीतून आणि साधारणतः 25 किलोमीटर अंतर असेल तिकडे लग्नाचा हॉल होता तो. तर त्या लग्नाला आम्ही गेलो असताना अचानक मुलाला लूज मोशन सुरू झाला आणि मग आम्ही अर्ध्यातून कार्यक्रम आटपून आम्ही गाडीतून लगेच निघालो. आणि 1-20 किलोमीटर आम्ही अंतर अजून घरापासून लांब होतो आणि रोडनी NH4 चाललो असताना एकदम जोरात टायर फुटल्याचा आवाज आला. तर माझे मिस्टर म्हणाले कोणाच्या तरी गाडीचा टायर फुटला असणार आहे बघ. आणि आम्ही त्याला खूप लूज मोशन झालेल्या मुलाला तो डिहायड्रेट होऊ नये म्हणून पटकन घरी जाऊन त्याला मेडिसिन देऊन सेटल केलं पाहिजे ह्याने आम्ही येत होतो. अचानक मिस्टरांना जाणवलं की अरे आपली गाडीचं काहीतरी बिघडलंय म्हणून मग गाडी साईडला घेतली आणि त्यांनी चारही चाकं चेक केली. सगळे टायर व्यवस्थित होते आणि मग आम्ही परत असंच घरी आलो. घरी आल्यानंतर मुलाला औषधं दिली आणि तो सेटल झाला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही हॉस्पिटलला जाताना पाहिलं पार्किंगमध्ये गाडीकडे तर गाडीचं चाक एवढं असं फाटलेलं होतं म्हणजे आम्हाला ते पाहून आश्चर्य वाटलं की बापरे आपण 20 किलोमीटर आलो म्हणजे जिथे आपल्याला हायवेला आवाज आलेला टायर फुटलेला
तो इतर कोणाच्या गाडीचा नसून आपल्याच गाडीचा फुटलेला होता आणि अशामध्ये आम्ही फॅमिलीतली मी माझे मिस्टर आणि माझे दोन मुलं अगदी सुखरूप आपण 20 किलोमीटर एवढा टायर फुटला असताना आम्हाला आणून पोहोचवलं. खूप खूप अंबज्ञा बापून जे खूप म्हणजे असंख्य अनुभव क्षणाक्षणाला आम्हाला येत असतात आणि मिळतच असतात असेच अनुभव. बापूंना एवढंच सांगणं आहे की तुझी ह्या छायेत आम्हा कमी काही नाही, सगळे सारे कष्ट सुखी झालो संसारी. हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथ.